आज मी थोडं एका महान राजाबद्दल बोलणार आहे. तो विषय सगळ्यांच्या अस्मितेचा व जिव्हाळ्याचा आहे. रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो आजन्मही काया, जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा शिवछत्रपती. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच. खूप साऱ्या श्रेष्ठ व्यक्तींनी त्यांची थोरवी सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शिवचरित्र आहे त्यासंबंधी मी आपल्याला थोडं सांगू इच्छितो व आशा करतो की आपणही एकदा शिवचरित्र जरूर वाचावे. माणूस जन्माला येतो तेव्हा कोणते प्रकट घेऊन जन्माला येत नाही. त्याच्या मनाची पाटी कोरी करकरीत असते, त्याला घडवावी लागते. राजमाता जिजामातेंनी शिवाजी महाराज घडविले, त्यांना चारित्र्यसंपन्न आणि शूर योद्धा बनवताना त्यांच्यावर चांगले संस्कार केले. संस्कार ही अशी गोष्ट आहे की बालकाच्या कोवळ्या मनावर लवकर रुजते. यासाठी जिजाऊंनी त्यांना रामायण, महाभारतातील शूरांच्या कथा सांगितल्या. त्यांच्या मनात देशभक्ती, गुरुभक्ती निर्माण केली. मोठ्या माणसांचा आदर राखण्याची प्रवृत्ती निर्माण केली. गुरुवर्य दादूजी कोंडदेव यांच्या मदतीने त्यांच्या अंगी शूरत्व निर्माण केले. त्यांना मनगटाचे सामर्थ्य काय असते त्याची महती पटवून दिली. त्यामुळेच शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बनले. त्यांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली, साऱ्या महाराष्ट्राला जागृत केले. शिवचरित्र हा पदोपदी प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे. शिवचरित्रातून आज आपल्याला अनेक जीवनमूल्ये शिकता येण्यासारखी आहेत. शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांवर अनेक संकटे चालून आली. अफजल खान, शाहिस्ते खान, दिलेर खान, सिद्दी जोहर, औरंगजेब अशा असंख्य शत्रूंशी महाराजांनी मोठ्या धैर्याने मुकाबला केला. म्हणजेच शिवाजी महाराज संकटसमयी रडणारे नव्हते तर लढणारे राजे होते. आज तरुणांनी संकटसमयी हताश निराश न होता मोठ्या आत्मविश्वासाने संकटाविरुद्ध लढण्याची प्रेरणा ही शिवचरित्रातून घ्यावी. शिवाजीराजे प्रयत्नवादी होते, निराशवादी नव्हते. शिवचरित्रातून आज आपण प्रयत्नवाद शिकला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे निर्व्यसनी होते, त्यांचे सर्व मावळेही निर्व्यसनी होते. त्यामुळेच बहुतांश ठिकाणी शिवाजीराजे हे यशस्वी झाले. व्यसनाधीन लोक कधीच क्रांती करू शकत नाही. शिवरायांच्या जीवनचरित्रातून निर्व्यसनीपणा तरुणांनी शिकला पाहिजे. छत्रपती शिवाजीराजे हे चारित्र्यसंपन्न राजे होते. शत्रूंच्या स्त्रियांचा देखील त्यांनी आई बहिणीप्रमाणे आदर केला. ज्याला जीवनामध्ये यश पाहिजे त्यांनी स्त्री अभिलाषा धरू नये. स्त्री ही मराठ्यांच्या देवरातील देवता आहे असे उद्गार शिवरायांनी वेळोवेळी काढले. हिरकणीच्या निर्भीडपणाचा, साहसाचा आणि मातृप्रेमाचा सन्मान करताना शिवाजीराजे म्हणाले होते, सर्व संकटावर मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत स्वराज्यात आहे तोपर्यंत ते कोणालाही जिंकता येणार नाही. आपली आई राजमाता जिजाऊ मासाहेबांचा प्रत्येक शब्द शिरसंध्यान मानला. आज आपण 21व्या शतकाची भाषा बोलतो. खरेच आज स्त्री स्वतंत्र आणि सुरक्षित आहे का हा प्रश्न स्वतःला एकदा विचारला पाहिजे. शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणारे असंख्य मावळे बहुजन समाजातून पुढे आले. कारण शिवाजी महाराज हे समतावादी होते. शिवरायांचे राज्य हे रयतेचे, गरिबांचे, जनमाणसांचे राज्य होते. शिवरायांनी कधी भेदाभेद केला नाही. त्यामुळेच वीरबाजी पासलकर, कान्होजी जेदे, एसाजी कंक, कृष्णाजी बांदल, कावजी कोंडाळकर, शिवाजी महाले, वीर शिवा काशी, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, बाजी प्रभू देशपांडे, शेलार मामा, बहिरजी नायक, हिरोजी भोसले, हिरोजी इंदुलकर, मदारी मेतकर, सिद्धी इब्राहिम इत्यादी नरवीर शिवरायांसाठी पुढे आले. आज सर्वत्र अविश्वासाची सावट आहे, एकमेकांबद्दल कमालीचे गैरसमज आहेत. अशा काळात शिवरायांची निष्ठावान फळी कशी असेल याचा विचार प्रत्येकाने जरूर करा. योग्य व्यक्तीकडून योग्य काम व योग्य कामाला योग्य व्यक्ती शोधणे यासाठी नजर रत्नपारखी असावी लागते आणि ही नजर शिवरायांची होती. शिवरायांच्याकडे आपारभार नव्हता. नागनाथ महाराला महाराजांनी पाटील केले. रामोजी समाजातील भैरजी नायकांना गुप्तहेर खात्याचे प्रमुख केले. हंबीरराव मोहिते यांना सरसेनापती केले. जिवाजी महाले या नाभिकाला अंगरक्षक केले. माळी, धनगर, चांबार, कोळी, आगरी, मुसलमान या सर्वांना शिवरायांनी हक्क आणि अधिकार दिले. आज जातीचे, धर्माचे, पंथांचे, संप्रदायांचे राजकारण झाले आहे. अशा काळात शिवरायांच्या चरित्रातून समता शिकावी. शिवाजी महाराज हे निस्वार्थी राजे होते. शेतकऱ्याच्या
भाजीच्या देताळालाही हात लावू नका अशा सूचना शिवरायांनी दिल्या होत्या. आज मात्र शेतकऱ्यांच्या भाजीत एकच काय, शेतकरी जिवंत ठेवायचा नाही असे क्रूर राजकारण शिजत आहे. शिवरायांनी शेतकऱ्यांना बी बियाणाचा पुरवठा केला, ओसाड जमिनी ओलिताखाली आणल्या, वतनदारी मिराजदारी बंद केली, पाणवठे तलाव धरणे बांधली, दुष्काळग्रस्तांना मदत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील किंवा थांबवायचे असतील तर शिवरायांचे कृषी धोरण अवलंबावे लागेल. अफजल खान स्वराज्यात आल्यानंतर शिवाजी महाराज काही अनुष्ठाला बसले नाहीत किंवा वारीला कुंभ मेळ्याला गेले नाहीत, तर यश मिळवण्यासाठी पराक्रम करण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावे लागते, चातुर्यपणाला लावावी लागते हे महाराजांनी ओळखले होते. शिवरायाकडून आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोन शिकावा. छत्रपती शिवरायांची लढाई ही आदिलशहा मुघल औरंगजेब पोर्तुगीज यांच्या विरुद्ध होती, पण ती राजकीय लढाई होती, धार्मिक लढाई नव्हती. या उलट शिवरायांच्या सैन्यात 35% सैन्य हे मुस्लिम होते. त्यांच्या 27 अंगरक्षकांपैकी 10 अंगरक्षक मुस्लिम होते. त्यांचे पहिले रेखाचित्र रेखाटणारा मीर मोहम्मद हा मुसलमानच होता. आरमारदाराचे प्रमुख दौलत खान हे सुद्धा मुस्लिमच होते. असे असंख्य मुस्लिम शिवरायांच्याकडे होते, म्हणजेच शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष म्हणजे समता आणि मानवतावादी होते. शिवचरित्रातून मानवतावाद शिकता येतो. छत्रपती शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आज आले तरी आपल्या हाती ढाल तलवार देणार नाहीत, कारण ढाल तलवारीची लढाई कालबाह्य झाली आहे. इथून पुढचे युद्ध ज्ञानाचे, विचारांचे, संगणक माहिती तंत्रज्ञानाचे आहे. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन आपण न्यायपालिकागड, प्रशासनगड, चित्रपटगड, साहित्यगड, सांस्कृतिकगड, दूरदर्शनगड, शिक्षणगड जिंकले पाहिजे. पाण्याची किंमत समजण्यासाठी दुष्काळात जावं लागतं, पाण्याची किंमत समजण्यासाठी दुष्काळात जावं लागतं, प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावं लागतं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी शिवचरित्र वाचावं लागतं. जय भवानी, जय शिवाजी, धन्यवाद.